आर्टिस्टिक. मला जर टास्क पूर्ण करायचे असतील तर व्हिडिओ हा पूर्ण एंड पर्यंत पाहिला पाहिजे. काता वरती करा. पोपी वाजले पोपी. हा जा जा एन्जॉय. चल. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. माझं नाव आहे पूनम आणि तुमचं माझ्या चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण ट्रॅव्हल करतोय अलिबागला. अलिबाग म्हटलं की आपल्याला दोन तीन गोष्टी आठवतात पटकन, त्या म्हणजे बीचेस, मुरुड जंजिरा फोर्ट आणि तिकडचं खूप नयनरम्य असं असलेला परिसर. पण यावेळी जो आहे हा एक वेगळा अनुभव मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे, तो म्हणजे पोपटीचा एक्सपिरियन्स. पोपटी हा जो प्रकार आहे हा खाद्य संस्कृतीतला एक प्रकार आहे आणि तो काय आहे हा मी पण ॲज अन इंडिव्हिज्युअल पहिल्यांदा एक्सपिरियन्स करणार आहे. आणि सगळ्यात छान गोष्ट म्हणजे काय असणार आहे ना, आपण कुठे घरी जाऊन हे पोपटी बनवणार नाही आहोत किंवा कुठल्या गेस्ट रूममध्ये जाऊन पोपटी नाही बनवणार आहोत, आपण ही थेट शेतात पोपटी बनवणार आहोत. तर त्याची मजा या थंडीमध्ये काहीतरी वेगळीच असणार आहे. व्हिडिओ एंडपर्यंत पाहायला विसरू नका आणि नवीन चॅनलला असेल तर सबस्क्राईब पण जरूर करा. एक अजून एक कपल आहे जे बरोबर येणार आहे. हाय हाय. अमित आणि माझी शाळेची मैत्रीण प्रज्वली भालेकर. पण असं नाहीये. सो असं युट्यूबमधून असं फिक्स इन्कम काही नसतं. बेसिकली असं असतं की 1000 सबस्क्रायबर आणि 4000 बेसिक क्रायटेरिया तास क्वालिफिकेशन. हां, परीक्षेत पास होण्यासाठी 4000 तास आणि हे त्यानंतर मग इन्कम स्टार्ट होतं. हां, आपण फर्स्ट हॉल्ट घेतलाय पेट्रोल पंपवर. नेक्सॉनने आता ऍव्हरेज बेटर द्यायला सुरुवात केली आहे. फर्स्ट सर्व्हिसिंग नंतर गाडीचा ऍव्हरेज इम्प्रूव्ह झालाय. 1300 किलोमीटरला तुला किती ऍव्हरेज दिला हायवेला? 16 ऍव्हरेज हायवेला. सो फर्स्ट सर्व्हिसिंग नंतर गाडीचा परफॉर्मन्स चांगला आलाय. ऍटलिस्ट जो आधी होता सर्व्हिसिंगच्या आधी त्याच्यापेक्षा तर डेफिनेटली बेटर आहे. हा खरंच हायवे चांगला केलाय, पहिल्यासारखा नाहीये. हो, फक्त माकडांपासून सावधान गाडी चालवताना. कुठे? हा, तेव्हा तिकडे पण आहे. नाही, कर्नाळा बर्ड सेंचुरी आहे. मुंबई ते अलिबाग जर तुम्ही ट्रॅव्हल करणार असाल तर तुमच्याकडे दोन चॉईसेस आहेत. एक आहे बाय रोड आणि दुसरा आहे फेरी. एक्सलेंट रोड आहे, आतापर्यंत तरी काय प्रॉब्लेम नाही. वी आर जस्ट 25 किलोमीटर अवे. 41 minutes to go. फेरीने सुद्धा तुम्ही 2-व्हीलर 4-व्हीलर घेऊन अलिबाग पर्यंत पोहोचू शकता. आता मुंबईवरून ज्या फेरीज आहेत त्या भाऊचा धक्का आणि गेटवे ऑफ इंडिया या दोन्ही ठिकाणावरून निघतात. भाऊच्या धक्क्यावरून अलिबागला पोहोचायला साधारण 1-2 तासाचा वेळ लागतो आणि शेवटची जी फेरी असते ती 6 वाजेपर्यंत असते, 5-6 वाजेपर्यंत. गेटवे ऑफ इंडियावरून जर सांगायचं झालं तर 1 तास 1-1.25 तास लागतो तुम्हाला पोहोचायला अलिबागला. आणि शेवटची फेरी जी असते ती 8:15 रात्री असते गेटवे ऑफ इंडिया. वेगळ्या प्रकारचा जर अनुभव घ्यायचा असेल तुम्हाला तर तुम्ही नक्की फेरीने ट्रॅव्हल करू शकता. फेरीने जेव्हा तुम्ही ट्रॅव्हल करता तेव्हा त्याची जी पर पर्सन कॉस्ट आहे ती 150 ते 200 मध्ये पडते. जसं की त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत, एसी आहे, बाल्कनी आहे, कॉमन फ्लोअर आहे, तर त्यानुसार तुमची कॉस्ट एक डिफाईन होते आणि व्हेइकल चार्जेस मात्र वेगळे लागतात. सो तुमचा मॅटर ऑफ चॉईस आहे की तुम्हाला रोड कन्व्हिनियंट वाटतो. रोडसुद्धा खूप चांगले बनले त्याच्यामुळे तुमचं जसं प्रेफरन्स असेल तसं तुम्ही अलिबागपर्यंत ट्रॅव्हल करू शकता. मुळात मुंबई ते अलिबाग हा जो ट्रॅव्हल टाईम आहे हा 2 ते 2.5 तासाचा आपण पकडून चालू शकतो. सो वन डे ट्रिप पण प्लॅन करता येते इझिली आणि खूप छान ठिकाण आहे व्हिजिट करण्यासाठी. पण थोडा ब्रेक घेतोय. वाव, फोटो काढू दे, तुम्ही दोघांचे फोटो काढते, तुझा आणि अमितचा.